सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल ला बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि हुजूरबागा महिला वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात आयोजित केलेला वस्तू आणि सेवा कर यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले। दिनांक 3 जानेवारी 2018 रोजी आयोजित केलेल्या एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एन एस उमराणी तसेच डॉक्टर संजय कप्तान यांच्या हस्ते झाले। यावेळी चर्चासत्रासाठी सादर केलेल्या 40 शोधनिबंधाच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले। यावेळी व्यासपीठावर म ग ए संस्थेच्या सचिव रेखा पळशीकर, अध्यक्ष श्यामा जाधव, उपाध्यक्ष उषा वाघ तसेच राज्य कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त शौकत अली आणि सह आयुक्त नांदेडकर उपस्थित होते। तसेच महाविद्यालय समिती सचिव सुभाष महाजन, नियामक मंडळ सदस्य सोनवणी उपस्थित होते। स्वागत व सत्कार समारंभानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के पी बैरागी यांनी प्रास्ताविक केले। डॉक्टर उमराणी यांनी जीएसटीच्या सखोल अभ्यासाचे महत्त्व स्पष्ट करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमात जीएसटीचा अंतर्भाव केला आहे असे सांगितले। डॉक्टर संजय कप्तान यांनी जीएसटीचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील होणारा परिणाम स्पष्ट केला आणि भारतीय आर्थिक विकासासाठी कर प्रणाली योग्य पद्धतीने राबवावी लागेल असे सांगितले। शौकत अली यांनी फेब्रुवारी 2018 पासून लागू होणाऱ्या ई वे बिलचे स्वरूप आणि नियोजन यावर विचार मांडले तर नांदेडकर यांनी जीएसटी संदर्भात शासनाची भूमिका स्पष्ट केली। दिलीप सातभाई यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या द्वारे जीएसटीचे विश्लेषण केले। यशवंत कासट यांनी जीएसटीचे महत्व विद्यार्थ्यांना जाणून घेणे कसे महत्वाचे आहे हे स्पष्ट केले। त्यानंतर या सत्राच्या अध्यक्षा डॉक्टर सुषमा केसकर यांनी दोन्ही वाक्यांच्या भाषणांचा आढावा घेतला। दुसऱ्या सत्रात डॉक्टर नितीन घोरपडे, राम साबळे, सोमप्रसाद किंजळे यांनी उपस्थित पेपर प्रेझेंटेशन झाले। त्यावर वरील तिघांनी चिकित्सक मते मांडली। या पत्राच्या अध्यक्षस्थानी उषाताई वाघ होत्या। त्यांनी शेवट जीएसटी संदर्भात विचार मांडले। डॉक्टर डी आर माने, डॉक्टर अनिल कुलकर्णी, डॉक्टर मुकुंद तापकीर यांच्या उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम पार पडला। त्यांनी चर्चा सत्राच्या विषयावर मते व्यक्त केली। प्रकाशित झालेल्या शोध निबंधाच्या पुस्तकातील महत्वाच्या सूचना केंद्र व राज्य सरकारने नेमलेल्या वित्त मंडळाकडे अवश्य पाठवण्यात याव्यात असे प्राध्यापक डॉक्टर कुलकर्णी यांनी सुचवले। दिवसभर चाललेल्या चर्चासत्राचा समग्र आढावा प्राध्यापिका डॉक्टर स्मिता पांडे यांनी घेतला आणि आभार प्रदर्शन केले। या चर्चासत्राचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ख्रिस्तीना धेंडे आणि प्राध्यापिका गौरी शिंदे यांनी केले। या चर्चासत्रात विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, व्यापारी वर्ग, संशोधन विद्यार्थी असे 200 अभ्यागत उपस्थित होते। प्राचार्यांच्या मार्गदर्शनानुसार या चर्चासत्राचे संयोजन प्राध्यापिका डॉक्टर नेहा पुराणिक, प्राध्यापिका डॉक्टर ज्योती माने, प्राध्यापक डॉक्टर प्रशांत मोहिते, प्राध्यापक डॉक्टर गुरुनाथ पवार यांनी केले होते। महाराष्ट्र गर्ल एज्युकेशन सोसायटी वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन 2 October 1884. The MG Society was honored to establish Huzurpaga, the second school for girls in Maharashtra. This institution has established Mahila College, Huzurpaga Mahila Vanijya Mahavidyalaya, for women's only. That is the first pioneer institute in Pune region. Today, the Mahila College has organized one day state level seminar which will be inaugurated by Dr. N.S. Umrani, Pro Vice Chancellor, University of Pune. I would like to put before you the important distinctive features of GST. That one is GST will structure to reduce and simplify the current taxation system, and GST also help to reduce the difference or gap between rich and poor. I hope that the GST system will definitely boost the economy of India. So it was very effective to agriculture sector, construction sector, banking sector and education sector. I would like to explain that this GST will in short run will increase the prices, but in long run it will be very useful to all the people of India and government of Maharashtra, so that government will able to perform all social responsibility for the people.
मी संजय कप्तान. हुजूरबागा महाविद्यालयामध्ये कर प्रणालीतील सुधारणा या विषयावर जो परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे त्याच्यामध्ये मी सहभाग घेण्याकरता आलो आहे. GST किंवा गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ही जी कर प्रणाली आहे ही भारतात गेल्या वर्षापासून अंमलात आणलेली आहे. या कर प्रणालीचा मुख्य उद्देश कर सुधारणा हा आहे. जगात सर्वत्र युनिफाईड टॅक्स सिस्टीम म्हणजे एकत्रित किंवा समन्वयित कर प्रणालीचा आज पुरस्कार केला जात आहे. एकाच देशात अनेक प्रकारचे कर आणि विविध दरांचे कर असल्यामुळे कर प्रणालीत क्लिष्टता निर्माण होते. कर देणाऱ्याला आणि कर वसूल करणाऱ्या यंत्रणेला दोघांनाही त्यामध्ये अनेक अडचणी येतात. दुसरी गोष्ट, सर्वत्र एकसारख्या पद्धतीने कर आकारण्याची एक समान प्रणाली जर प्रस्थापित केली तर त्यामुळे करारोपणात एक विवेकीकरण येते. करांचे दर सुसूत्रित झाल्यामुळे कर प्रणाली अधिक सुसह्य होते आणि ही अशी एक प्रणाली आहे की ज्यामध्ये ऑनलाईन सिस्टीमचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे भ्रष्टाचार गैरप्रकार यावर नियंत्रणही ठेवता येईल. अशा प्रकारच्या कर प्रणालीचा पुरस्कार गेल्या 20 वर्षांपासून जगभर सर्वत्र केला जात आहे. अनेक देशांनी ही कर प्रणाली विशेषतः युरोपियन देशांनी ही कर प्रणाली स्वीकारली आहे. याचा दुसरा एक महत्त्वाचा फायदा भारताला असा आहे की जर जागतिक स्तरावर आपल्याला व्यापार करावायचा असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या कर प्रणालीला स्वीकारणे नितांत आवश्यक आहे. याचा अप्रत्यक्ष फायदा म्हणजे भारताला ईज ऑफ डुईंग बिझनेस व्यवसाय करण्याच्या सुलभतेमध्ये अधिक चांगला क्रमांक प्राप्त करता येईल. विदेशी गुंतवणूक भारतात मोठ्या प्रमाणात सहजपणे होऊ शकेल. भारतातील आंतरराज्य व्यापार अधिक चांगल्या प्रकारे होऊन करदात्यांनासुद्धा त्यामधून अनेक सवलती सहजपणे प्राप्त होणार आहेत. वस्तूंच्या अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होण्यात मोठी मदत होणार आहे. नमस्कार, मी प्रशांत नांदेडकर, जॉईंट कमिशनर स्टेट टॅक्स. GST आपण 1 जुलैपासून इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली आहे. त्यातला स्टेटचा जो कार्यभार आहे त्याचा एक मी पुण्यामधला अधिकारी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. इथं आज हुजूरबागा महिला महाविद्यालयामध्ये GST वस्तू व सेवा कर कायदा यावर एक वर्कशॉप आणि वेगवेगळ्या प्राध्यापकांचे पेपर प्रेझेंटेशन अशा स्वरूपाचा कार्यक्रम आहे. हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. बदलत्या काळासोबत नवीन विद्यार्थ्यांना देखील त्या कायद्याची आणि त्या प्रणालीची माहिती देणे आणि त्या प्रणालीचा विकास कसा होत गेला त्याबाबत त्यांना अवगत करणे ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. या कार्यक्रमाला माझ्या मनापासून व्यक्तिशः आणि विभागामार्फत देखील शुभेच्छा आहेत.